नमस्कार, मी करुणा ढोले। बीसीसीएनच्या सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार। गेल्या 24 वर्षांपासून बीसीसीएन अविरतपणे आपल्या जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे आणि आता बीसीसीएन हे 25व्या वर्षात पदार्पण करत आहे। लहानपणापासूनच मी बीसीसीएन बघत आलेली आहे। माझ्यासाठी सगळ्यात जवळचं चॅनल कुठलं असेल तर ते सर्वप्रथम बीसीसीएन आहे। त्यामुळे बीसीसीएन 25व्या वर्षात पदार्पण करत आहे याचा मला अत्यंत अभिमान वाटतोय, अत्यंत आनंद होतोय। बीसीसीएनच्या संपूर्ण टीमला माझ्याकडनं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा। नमस्कार। लग्न समारंभातील जेवणामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना झाली विषबाधा। बुलढाणा चिखली रोडवर असलेल्या आराध्य लॉनमध्ये काल एक लग्न विवाह पार पडला, ज्यामध्ये नवरीकडील मंडळींनी आलेल्या पाहुण्यांना जेवणासाठी खासगी कॅटर्सकडून व्यवस्था केली होती। या समारंभात भोजन केल्यानंतर 50 ते 60 लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना यातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे। या सर्वच लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांवर शासकीय रुग्णालयासह विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या संदर्भात संबंधित कॅटर्सकडे अन्न व औषधी प्रशासनाकडून मान्यता घेण्यात आली होती का असा प्रश्न उपस्थित करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही काही पालकांनी यावेळी सांगितले आहे। तर लग्नासाठी आराध्य लॉन हे संबंधितांना फक्त लग्नासाठी भाड्याने दिले असून त्यांनी जेवणाची स्वतंत्र व्यवस्था केली होती अशी प्रतिक्रिया आराध्य लॉनच्या संचालकांनी दिली आहे। सुरुवात झाली तर जेवणाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर माझा लहाना मुलगा जो जेमतेम 5 वर्षाचा आहे त्या मुलाला अचानक उलट्या व्हायला लागल्यात आणि आम्ही एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेलो। घेऊन गेल्याच्या नंतर जेव्हा डॉक्टरला आम्ही विचारलं की सर कशामुळे झालं तर त्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं की मी ही केस तुमच्याकडून घेऊ शकत नाही कारण की या मुलाला फूड पॉइझनिंग झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, हा खूप मोठ्या प्रमाणात उलट्या करत आहे, तुम्ही याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जा। आणि म्हणून आम्ही त्यांना गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये बुलढाण्याच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला असं माहीत पडलं की जेमतेम 50 ते 60 लहान मुलं आणि त्याच्यावरती काही जे सिटीजन जे आहेत म्हणजे वयाचे 60 वर्षाचे जे काही व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा फूड पॉइझनिंग झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये। परंतु आमचं वाघमारे साहेबांच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे, आमचं म्हणणं हे आहे की आराध्य लॉननी ज्या लोकांना ते कॅटर्स दिलं होतं किंवा ते कॉन्ट्रॅक्ट दिला होता तो जो कॉन्ट्रॅक्टरचा जो व्यक्ती जो आहे ज्यांना ते कॅटर्सचा जो व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीच्याकडे फ्रूट अँड ड्रगचं लायसन्स आहे की नाही हेसुद्धा चेक करावं आणि त्यांनी त्याच्यावरती विशेष काळजी का घेतली नाही हेसुद्धा चेक करावं एवढंच आमचं म्हणणं आहे। आज जर माझ्या मुलाला जर कुठल्या परिस्थितीमध्ये म्हणजे काही जर झालं जर असतं तर आज आम्ही वेळेवरती दक्षता घेतली म्हणून तरी बरं झालं। वाघमारे साहेब आले, त्यांनी व्हिजिट दिली, परंतु कॅटर्सवाला जो व्यक्ती आहे तो अजून आमच्या मुलाला पाहण्यासाठी आलेला नाही आहे। मी श्रीकांत गजानन जायफय, माझा आराध्य लॉन्स म्हणून आहे चिखली रोड बुलढाणा। काल दिनांक 14 डिसेंबर रोजी वाघमारे यांचे लग्नाचा कार्यक्रम होता। आपण त्यांना लग्नासाठी हॉल रूम आणि पूर्ण लॉन संपूर्ण भाड्यानं दिलेलं होतं आणि त्यांनी वैयक्तिक स्वतःचं केटरिंग लावून तिथे त्यांनी त्यांचा कार्यक्रम पार पाडला। त्यामध्ये मला आज दुपारी 1 वाजता माहिती मिळाली की बऱ्याचशा लोकांना इथे केटरिंग जेवणामध्ये फूड पॉइझनिंग झालं